शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड सेकंड सब्जेक्ट इंग्लिश फोर पॉईंट सेवन क्रॉसिंग द रोड पेज नंबर फिफ्टी नाईन गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न फोर पॉईंट सेवेन क्रॉसिंग द रोड स्टुडंट्स आपल्याला आज क्रॉसिंग द रोड रस्ता कसा पार करायचा याविषयी एक पोएम अभ्यासायची आहे सो स्टुडंट्स स्टुडंट्स फोर पॉईंट सेवनमध्ये ए लिसन रिपीट अँड सिंग स्टुडंट्स ऐका म्हणा आणि गाणे गा म्हणजे पोयम आहे ती आपल्याला गायची आहे सिंग करायची आहे ओके स्टुडंट्स ऑन टू क्रॉस अ बिझी रोड वॉच आउट हाऊ द ट्रॅफिक गोल्स कार्स अँड बस कमिंग फास्ट वेट अ बाईट अँड दे लेट देम पास लुक लेफ्ट अँड राईट द सेइंग गोज देन स्मार्टली ऑक अक्रॉस द रोड स्टुडंट्स ऑन टू क्रॉस अ बिझी रोड रस्ता क्रॉस करण्यासाठी कायम काय आहे बिझी आहे रस्ता खूप गर्दी आहे ऑच आउट हाऊ द ट्रॅफिक गोज आणि ती ट्रॅफिक पाहतच राहावी लागते कारण की सतत गाड्या जाय करतात कार बसेस कमिंग फास्ट खूप जोराच्या धावत बस आणि कार येतात जातात कमिंग फास्ट वेट अ बीट अँड लेट देम पास गाड्या खूप जोराने येतात जातात आणि खूप वेट करावं लागतं म्हणजे थांबावं लागतं रस्ता क्रॉस करण्यासाठी लुक लेफ्ट अँड राईट right. नेहमी आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला बघायचे आहे गाडी येते का रस्ता क्रॉस करताना नेहमी झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग करायचा द सेईंग गोज गाड्या पाहूनच आपण चालायचं आहे देन स्मार्टली ऑक अक्रॉस द रोड आणि एकदम हुशारीने रस्ता क्रॉस करायचा आहे चालायचं आहे अक्रॉस द रोड म्हणजेच रस्ता रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडं जाताना नेहमी डाव्या आणि उजव्या बाजूला पाहायचं की गाडी येत आहे की नाही आणि रस्ता क्रॉस नेहमी झेब्रा क्रॉसिंगवर करायचा आहे तरच आपण रस्ता व्यवस्थित क्रॉस करू शकतो स्टुडंट्स नेक्स्ट पॉईंट बी लूक अँड से लुक म्हणजे वर्ड्स पहा आणि ते माझ्यासोबत म्हणा रीड करा क्रॉस बीजी ऑच बसेस वेट ट्रॅफिक स्मार्टली अक्रॉस स्टुडंट्स क्रॉस म्हणजे क्रॉस पार करणे बीजी वेस्ट ऑच पाहणे बसेस बस वेट थांबा ट्रॅफिक गर्दी स्मार्टली हुशारीने अक्रॉस म्हणजेच रस्त्याच्या बाजूने चालत असताना हुशारीने रस्ता पार करा सो स्टुडंट्स सी लुक लिसन अँड रिपीट पिक्चर्स पहा सेंटेन्स ऐका अँड रिपीट पुन्हा माझ्या मागे म्हणा स्टुडंट्स लुक ॲट द पिक्चर पिक्चर लक्षपूर्वक निरीक्षण करून पहा सेंटेन्स वी फॉलो द ट्रॅफिक सिग्नल्स स्टुडंट्स आपण कधीही सिग्नल तोडायचं नाही म्हणजे ज्यावेळेस सिग्नल आहे त्यावेळेस आपण काय करायचं आहे सिग्नलचा फॉलो म्हणजे सिग्नलचा उपयोग करायचा आहे पुढे जायचं नाही नेक्स्ट पिक्चर वी ऑक ऑन द फुटपॉथ नेहमी रस्त्यावरून चालत असताना फुटपाथ म्हणजेच रस्त्याच्या डाव्या बाजूला जी पट्टी असती त्याच पट्टीवरून आपण रस्त्यावरून चालत जायचं आहे किंवा आपण नेहमी फुटपाथवरून चालणे ओके नेक्स्ट पिक्चर वी नेव्हर बोर्ड अ रनिंग बस आता इथे क्रॉस दिलेला आहे हे बसमध्ये चढणं बरोबर आहे का नाही रॉंग आहे वी नेव्हर बोर्ड रनिंग बस आपण नेहमी चालत्या बसमध्ये कधीही चढायचं नाही ज्यावेळेस बस स्टॉप आहे थांबलेले आहे तेव्हाच बसायचं किंवा बस, चा कि बस चालायला लागली धावत्या बसमध्ये कधी बसायचे नाही ओके नेक्स्ट पिक्चर वी ऑलवेज यूज झेब्रा क्रॉसिंग आणि रस्ता क्रॉस करण्यासाठी आपण नेहमी झेब्रा क्रॉसिंग म्हणजे त्या व्हाईट पट्ट्या असतात रोडवर त्या व्हाईट पट्ट्यांचा उपयोग करायचा आहे वी अल्वेज यूज झेब्रा क्रॉसिंग रस्ता क्रॉस करण्यासाठी आपण नेहमी झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग करायचा आहे ओके स्टुडंट्स यू हॅव अंडरस्टूड पिक्चर्स नेक्स्ट स्टुडंट्स लास्ट पॉईंट डी लिसन अँड पुट अ टीक इफ द सेंटेन्स इज करेक्ट अँड अ क्रॉस इफ इट इज रॉंग स्टुडंट्स सेंटेन्स रीड करून ते रॉंग आहे का सही बरोबर आहे फॉल्स त्यासाठी बरोबर असेल तर टिक करायचं चुकीचं असेल तर क्रॉस करायचं आहे सेंटेन्स रीड करायचे आहेत फॉर एक्झाम्पल राधा यू झेब्रा क्रॉसिंग टू क्रॉस द रोड इथ सेंटेन्स इज करेक्ट राधा काय करत आहे झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग करून रस्ता क्रॉस करत आहे म्हणजे सेंटेन्स काय आहे करेक्ट स्टुडंट स्टुडंट्स नेक्स्ट सेंटेन्स इज केअरफुली रीड अँड राईट इन द नोटबुक सर्वांनी हे सेंटेन्स काय करायचे आहेत काळजीपूर्वक वाचून वहीमध्ये लिहा आणि करेक्ट करेक्ट आंसर टिक करा एंड क्रॉस करा ओके स्टूडेंट्स यू हैव अंडरस्टूड क्रॉसिंग द रोड ओके थैंक यू